माया महाठगनी प्रकरण पहिले कुठल्याही सुस्त गावातल्या रस्त्यावर ऐन दुपारी असतात तितपतच गाड्या मिशिगन मधल्या मिडलँड रस्त्यावरूनही कंटाळल्यासारख्या धावत होत्या या वातावरणाला छेद देत एक पिवळ्या रंगाची फोर्ट फ्युजन सुसाट वेगानं वेलफिल्ड रस्त्याकडे वळली त्या गाडीत चौघे जण होते नेमकं कुठं जायचं हे तपासायला नकाशा पाहता आला नसला चौघांनाही इलेव्हन बी डॅफोडिल्स हा पत्ता तोंडपाठ झाला होता एका रिकाम्या पार्किंग लॉटनं गटकन फोर्ट फ्युजन गिळंकृत केली आणि गाडीतल्या चौघांनी इलेव्हन बी डॅफोडिल्सकडे चालायला सुरुवात केली डॅफोडिल्स खाली चार आणि वर चार फ्लॅट असलेली काहीशी जुनाट पद्धतीची बिल्डिंग होती तिच्या गेटवर आठही फ्लॅटसाठी स्वतंत्र इंटरकॉम दिलेले होते गाडीतून उतरलेल्या एकानं अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर जायला इंटरकॉमचं बटन दाबलं दोन पाच सेकंदांची खरखर आणि मग त्रासिक आवाजात कुणीतरी विचारलं कोण आहे काय आहे एक भारदस्त माणूस पॅन्टचा सा बेल्ट सारखा करत पुढे झाला मी सार्जंट एड मिडलँड पोलीस ही पोलिसी ओळख सांगून सार्जंट एड काही क्षण तसाच उभा राहिला इंटरकॉमवरून काहीही विचारलं गेलं नाही हेही <laughs> अपेक्षितच होतं म्हणा दाराशी आले की कुठलाही माणूस असाच भेदरतो असा विचार पोलिसी वर्दीतल्या सार्जंट एडनं केला आता त्यांना अजिबात वेळ न घालवता आपलं कामही सांगून टाकलं सर आम्हाला सिद्धार्थ चक्रधरशी थोडं बोलायचं होतं आता मात्र समोर काय येईल याची खात्री त्या चौघाई पोलिसांना नव्हती साहजिकच सर्वजण पोझिशनमध्ये आले नाही म्हणायला थोडा ताण होताच सार्जंट एड हा मुरलेला पोलीस अधिकारी होता निळ्या डोळ्यांचा गोरापान एडनं जेल लावून केस चापून बसवले होते पोट किंचितचं सुटलं होतं पण चपळाही टिकून असावी हाताखालच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आज तो एका मोठ्या मिशनवर आला होता एका भारतीय मुलाच्या चौकशीसाठी खूप गंभीर प्रकरणात त्याला उचलण्याच्या ऑर्डर्स निघाल्या होत्या कागदोपत्री काहीही येऊ न देता आपल्याला हव्यात अशा गोष्टी काढून घेण्यात होता अर्थात म्हणूनच या ऑपरेशनसाठी त्याची निवड झाली होती इतर पोलिसांना त्याने पोझिशनची खूण केली आणि स्वतःही कमरेला लटकवलेली गन आपसुकच आवळून धरली पण तसं काहीच झालं नाही जिन्याजवळचं दार अलगत उघडलं गेलं मातकट रंगाच्या गालीच्या खाली दडलेल्या करकरणाऱ्या लाकडी पायऱ्यांवरून सार्जंट एड आणि मंडळी सिद्धार्थ चक्रधरच्या फ्लॅट समोर पोचली सर सर मी सिद्धार्थ चक्रधर सिद्ध सिद्धार्थ हे नाव सांगणारी आणि गंभीर गुन्ह्यात नाव असलेली समोरची व्यक्ती अगदीच किडकिडीत होती एडच्या मनानं नोंद घेतली पोलिसांना बघून त्या सव्वीस सत्तावीस वर्षाच्या तरुणाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला त्याने कापऱ्या आवाजात शेजारी उभ्या असलेल्या मुलाची ओळख करून दिली आणि हा हा हरगोविंद मान हरगोविंद मान आम्ही दोघं राहतो इथे काय का झालंय तुम्ही नॅशनल प्लास्टिक रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये काम करता राईट एकीकडे प्रश्न विचारणाऱ्या सर्जंट एडची शोधक नजर बेताबेतानं सजवलेल्या फ्लॅटभर फिरत होती वल काही चौकशी करायची होती आणि तुमची हरकत नसेल तर आपण बोलतोय तेवढ्या वेळात माझे हे मित्र तुमचा फ्लॅटही बघतील चालेल ना सार्जंट एडच्या आवाजातला ताण एव्हाना कमी झाला असला तरी त्याच्या हालचालीतला सावधपणा लपत नव्हता त्याचं निरीक्षण चालूच होतं अंगात फिकट पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम घातलेला सिद्धार्थ रिसर्चच्या फंदात पडायच्या मनानं बरंच तरुण दिसत होता अंगात फिकट पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम घातलेला सिद्धार्थ रिसर्चच्या फंदात पडण्याच्या मानानं बराच तरुण दिसत होता आणि त्याचा तो मित्र हरगोविंद मान डोक्यावर पगडी हातात कड दाढी मिशा म्हणजे हे पोरग पंजाबी असावं तब्येत पण चक्रधरपेक्षा बरीच बरी आहे याचंही वय फार नसावं एड आपला अनुभव आजमावत एक एक, एक, एक निरीक्षण नोंदवत होता एडनं मनातल्या मनात विचार केला ही एवढीशी पोरं रिसर्च करतायत आणि इथली मुलं साधं ग्रॅज्युएशन करायला पण तयार नसतात बॅचलर मुलांचा फ्लॅट जितका असू शकतो तितकाच हा फ्लॅटही अस्ताव्यस्त होता कोपऱ्यातल्या टीव्हीत कुणीतरी मुक्यानं नाचत होतं टीव्हीवर अजून थोडी धूळ जमती तर कुणी सांगावं त्या नाचापाई धुरळाही उडाला असता दुसऱ्या कोपऱ्यात छोट्या टेबलवर विविध देवांचे विविध आकारांचे फोटो होते निदान गेला महिनाभर तरी त्या फोटोवरचा हार बदललेला दिसत नव्हता हो सर हा हो सर मी नॅप्रो मध्ये संशोधक आहे काही महिन्यांपूर्वी मी इथे रिसर्चसाठी आलोय आणि वर्ष दीड वर्षात वर्षा परत जाईन काय झालंय सर ओ माय गॉड मी कुठे ट्राफिक सिग्नल वगैरे तोडलाय का गुन्ह्याचा परमोच्च बिंदू म्हणजे सिग्नल तोडणे असं मानणाऱ्या मध्यमवर्गीय स्वरात सिद्धार्थनं विचारलं मी कुठे ट्राफिक सिग्नल वगैरे तोडलाय का एडचं पोलिसी डोकं सतत ऑन होतच हा मुलगा इतका साळसूतपणा दाखवतोय खरा पण गुन्हा मात्र गंभीर आहे याच्या नावावर गुन्हेगार अगदी बनेल असतात एडनं अशा अनेक अट्टेल गुन्हेगारांना बोलतं केलं होतं आता त्याच्यावर ही नवीन जबाबदारी येऊन पडली होती त्याला कागदोपत्री अटक करणं शक्य नसल्यानं सध्या तरी बेताबेतानं सिद्धार्थ चक्रधरची चौकशी करणं गरजेचं होतं त्याने हळूहळू प्रश्न विचारायचे आणि समोर उभ्या असलेल्या मिस्टर चक्रधर आणि मिस्टर मान यांची प्रतिक्रिया टिपायची असं ठरवलं बाकीचे तिघे अधिकारी घराची उलथापालत करत असताना आपले पॉलिश केलेले बूट करा करा गालीच्यावर घासत एड सोफ्यासमोर येऊन उभा राहिला दोघं भेदरलेली मुलं शाळेत बाईंसमोर निमूट उभी असावी तशी गोठून गेली होती सिद्धार्थ तर खूपच घाबरला होता त्याने जमिनीवर पडलेल्या बाटलीतलं पाणी घटाघटा संपवलं हवा बोचरी असूनही त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते पाणी प्यालाने त्याला थोडंसं बरं वाटलं काही विचार मनाशी पक्के करून एड दोन्ही मुलांसमोर कमरेवर हात रोवून उभा राहिला एडनं त्यांना पहिला प्रश्न विचारला प्रश्न प्रश्न कसला बॉम्ब होता तो वेल तू अशात कुठल्या प्रयोगासाठी नायट्रोजन ट्रायब्रोमाइड वापरलेस त्यासाठी कुठल्या स्टेट डिपार्टमेंटची परवानगी घेतली होतीस आ, आ नीट विचार करून उत्तर दे प्रश्न विचारून सिद्धार्थ आणि हरगोविंदच्या चेहऱ्याकडे रोखून पाहू लागला दोघांची प्रतिक्रिया त्याला टिपायची होती नायट्रोजन ट्राय ब्रोमाइड सार्जंट एडनं जणू लॉर्ड वॉल्टेमोडचं नाव घेतलंय अशा नजरेनं सिद्धार्थ आणि हरगोविंद एकदमच त्याच्याकडे बघत राहिले रबरखा नायट्रोजन ट्राय ब्रोमाइड ओय कस शक्य सर किती भयानक प्रश्न आहे इतका वेळ अस्वस्थपणे हातातल्या कड्याशी चुळबुळ करत बसलेल्या हरगोविंदच्या आवाजातलं आश्चर्य लपता लपत नव्हतं गालावर आवळून बसवलेल्या पट्ट्यातली दाढी त्याने उगाच आवळल्यासारखी केली सार्जंट एडनं हरगोविंदकडे मोहरा वळवत विचारलं हरगोविंद तू काय करतोस मला हरी म्हणा सर मी सुद्धा नॅप्रोमध्येच आहे पण रिसर्चमध्ये नाही वेगळ्या विभागात काम करतो हरिनं त्याच्या शरीराला साजेशा भरभक्कम पण मृदू आवाजात उत्तर दिलं अच्छा म्हणजे तुलाही नायट्रोजन ट्रायब्रोमाइड माहितीये सार्जंट एडच्या आवाजात करड्या रंगाचं कुतूहल होत ओ नायट्रोजन ट्रायब्रोमाइड फारच भयंकर केमिकल आहे ते सर विस्फोटक आणि अस्थिर तुम्ही मायनस हंड्रेड उणे शंभर डिग्रीला सुद्धा हाताळू शकत नाही सिदारच्या रिसर्चच्या आणि या केमिकलचा दूरदूरपर्यंत संबंध नाही सर अरे ते कशाला मागवेल आणि ते असं कुणाला दुकानात विकायला पण नाही ठेवता येत बरोबर सहा एक तासांपूर्वी सार्जंट एडनं नेमके हेच सगळे शब्द ऐकले होते पण त्याच्या खिशात असणारा कागद वेगळीच गोष्ट सांगत होता त्याने उत्तरादाखल आता सीतकडे मोर्चा वळवला एड काही बोलणार इतक्यात सीदने घडाघडा बोलायला सुरुवात केली सर मी समुद्रातल्या वनस्पतींवर प्लास्टिक प्रदूषणाचे होणारे दुष्परिणाम या विषयावर नॅप्रोत रिसर्च करतोय सर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या भारतातल्या एका मोठ्या संस्थेतून स्कॉलरशिप मिळवून इथे आलोय माझ्या संशोधनात नायट्रोजन ट्रायब्रोमाइड या रसायनाचा कसलाही वापर होत नाही रसायनशास्त्राच्या जगात या पदार्थाविषयी फारशी कुणाला माहिती नाहीये सर उणे शंभर डिग्रीला सुद्धा स्फोटक असणारा हे रसायन हाताळू शकणाऱ्या फार कमी प्रयोगशाळा आहेत जगात आणि त्यात नॅप्रो नक्कीच नाहीये सिद्धार्थ था ठामपणे बोलत होता एव्हा ना तो टिचकी भर फ्लॅट शोधून सार्जंट एडची माणसं सा हात हलवत परत आली होती त्यांनी डोळ्यांनीच ऑल क्लिअरचा इशारा दिला सार्जंट एडसाठी इथून पुढचा खेळ नवा होता मिडलँड सारख्या छोट्याशा गावात बारीक सारीक गुन्हे सोडले तर बाकी शांतताच असायची पण आजचा अलर्ट फार वरून आला होता आणि अगदी स्पष्ट होता आता ही ऑर्डर या चक्रधरला दाखवायलाच हवी होती सार्जंट एडनं खिशातून एक घडी घातलेला कागद काढला आणि एखाद्या बॉम्बचा सिक्रेट कोड त्या कागदावर लिहिलेला असावा इतक्या काळजीपूर्वक तो उलगडत सिद्धार्थच्या हातात दिला आणि विचारलं Well, <laughs> मग मग याच स्पष्टीकरण काय देशील मिस्टर सिद्धार्थ चक्रधर सिद्धार्थनं तो कागद अधाशासारखा डोळ्याखालून घातला लोक खरेदी विक्री करण्यासाठी अमेझॉन सारखं पण स्पेशालिटी खरेदी विक्री करता येणारं सेल बे नावाचं ऑनलाईन पोर्टल वापरतात त्या पोर्टलच्या एका पानाची प्रिंट होती ती कुण्या मायासार असं सा विचित्र नाव असलेल्या माणसानं नायट्रोजन ट्रायब्रोमाइड विक्रीला असल्याची नोंद केली होती नॅप्रोनं त्याच्या खरेदीची मागणी नोंदवली होती आणि खरेदी नोंदवणाऱ्या व्यक्तीचं नाव होत सिद्धार्थ चक्रधर ती प्रत बघून सिद्धार्थच्या पायाखालची जमीनच सरकली हे काहीतरी आहे याची जाणीव त्याच्या मनाला झाली काय कसं याची चक्र डोक्यात फिरू लागली भीतीने हातपाय गोठले पोटात एक मोठा खड्डा पडला खर तर काहीही संबंध नसताना त्याला सार्जंट एडकडे मान वर करून पाहता येईना सिद्धार्थ तुमचं रेकॉर्ड क्लिअर आहे मला वाटतं एकतर या ऑर्डर देण्यामागे काहीतरी चुकलंय किंवा हा कुणाचा तरी खोडसाळपणा पण मामला एकूण गंभीर आहे आम्हाला चौकशीचे आदेश वरून आलेत जर तुझी हरकत नसेल तर तू आमच्यासोबत आत्ता चल आमचे साहेब तुझ्याशी बोलतील आणि मग तू मोकळा सार्जंट एड आपले निळे डोळे सिद्धार्थवर रोखून त्याला आजमावत होता आता हा सरळपणे येईल की याला बेकायदेशीरपणे उचलून न्यावा लागेल याची खात्री करून घेत होता हे सगळं बोलताना सिद्धार्थने आपल्याबरोबर येण्यासाठी तयार व्हावं म्हणून एडनं त्याचा ठेवणीतला सौम्य आवाज वापरला खरं सांगायचं तर माझ्याजवळ आता तुला नेण्यासाठी कायदेशीर कागदपत्र नाहीत त्यामुळे तू यायला नकार दिलास तर मी काहीही करू शकत नाही पण मी पुन्हा आलो तर मात्र मी वॉरंट घेऊन येईन तुझं नाव आमच्या रेकॉर्डला राहील न जाणो कदाचित तुझा रिसर्चही अर्ध्यातच थांबेल आणि तुला इथून हाकलून दिलं जाईल एड अतिशय सौम्य आवाजात एक एक पत्ते टाकत होता त्याला आशा होती की हा सरळ दिसणारा पोरगा आपला ऐकेल एडला कायदेशीर गुंतागुंत टाळण्याबद्दल वरून सूचना आल्या हो होत्या या प्रकरणाची लांबी रुंदी खोली काय असेल याचा अंदाज अजून कुणालाच आला नव्हता त्यामुळे पोलिसांना हा खेळ सावधपणे खेळणं भाग होतं सिद्धार्थच्या घशाला कोरड पडली गंभीर प्रकरणात त्याचं नाव आलंय त्याचं कुठलंही स्पष्टीकरण त्याला सापडत नव्हतं अशा परिस्थितीत हे जे पोलीस आपल्याला वागवतायत ते ते भीतीदायक आहे की अपमानकारक आहे हे त्याला कळतच नव्हतं सिद्धार्थची ही अवस्था होती तसाच हरिलाही जबरदस्त धक्का बसला होता सिद्धार्थ बद्दल कमालीची खात्री होती त्याला पण ह्या सगळ्याचं उत्तर त्याच्याकडेही नव्हतं हरिने अमेरिकेत सिद्धार्थ पेक्षा जास्त दिवस काढले होते पण पोलिसी प्रकरण कधीही आडवं न गेल्यानं अशा वेळी काय करायचं असतं तेही त्याला ना पिक्चरमध्ये बघितल्याप्रमाणे वकील करायचा असतो एवढं मात्र हरीला क्लिक झालं पण साला एकाही वकिलाचं नाव प्रत्यक्ष तोंडावर येईना हरी मी मी या लोकांबरोबर जाऊन येतो हे प्रकरण काय आहे हे इथे बसून नाही कळायचं मला तुझी मदत लागली तर मी फोन करेनच सिद्धार्थनं फायनली स्टँड घेतला अर्थात परिस्थितीच तशी होती पाठीवरच्या सॅकमध्ये पाण्याची बाटली फोन आणि फोनचा चार्जर टाकत सिद्धार्थ निघाला जीना उतरताना सार्जंट एड बरोबर मान खाली घालून जाणाऱ्या सिद्धार्थकडे हरीने बघितलं ते बघून त्याला वाटलं आपल्यासारख्या साध्या माणसांना वाटणारी गणवेशाची भीती त्या दडलेल्या अमर्याद शक्तीत असते या विचारांनी किंवा खिडकीतून आलेल्या वाऱ्याने हरीच्या अंगावर शहारा आला ती खिडकी बंद करायला तो उठला आणि सिद्धार्थच्या पाठीवरची सॅग काढून घेऊन त्याला गाडीत बसवणाऱ्या सार्जंट एडला बघून सरकला ओ oh माय गॉड याचा अर्थ सरळ होता सिद्धार्थला आता कुणाला फोन करता येणार नव्हता चक्रव्यूहाची रचना दरवेळी कठीणच असते असं नाही कधी त्यात परतीचे मार्ग आखलेलेही नसतात रखा कपाळावरच्या आठ्या घसा घसाघसा घासण्याचा प्रयत्न करत हरगोविंद पुटपुटला मनाशी निश्चय करून त्यानं त्यानं फोन हातात घेतला क्षण दोन क्षण विचार करत त्यांनी थरथर त्या हाताने भारतात फोन लावला दिदी सिद्धार्थला पोलिसांनी उचलून नेलाय सर्जंट एडनं गाडीत बसल्यावर भला थोरला सुस्कारा सोडला आणि एकापाठोपाठ एक दोन फोन केले पहिला फोन त्यानं एफबीआयच्या पॉलला केला आणि दुसरा नॅप्रो चौकशी करणाऱ्या त्याच्या सहकार्याला ऑर्डर आल्यापासून केवळ दोन तासात ऑपरेशन रेड वेल्वेट कसल्याही अॅक्शनशिवाय पार पडलं होतं या प्रकरणाची सुरुवात फक्त सहा आठ तासापूर्वीच झाली होती एफबीआयचा एजंट पॉल कार्ला इंटरनेटवर सेलबेवरच्या नायट्रोजन ट्रायब्रोमाइडच्या उल्लेखामुळे अचानक सावध झाला नायट्रोजन ट्राय ब्रोमाइड गुन्हेगारी वर्तुळात रेड वेल्वेट असं नाव असणाऱ्या या स्फोटक रसायनावर अमेरिकन सरकारनं नियंत्रित रसायनाचं लेबल लावलंय प्लास्टिकवर संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेतर्फे ऑर्डर प्लेस झाली होती त्यांना स्फोटक रसायनाची काय गरज पडावी विचार करूनही पॉलला उमजलं नाही तेव्हा त्यानं मिडलँड पोलिसातल्या सार्जंट एडला या व्यवहाराची चौकशी करायचं सुचवलं ऑर्डर प्राप्त झाली नव्हती त्यामुळे गुन्हाही झालेला नव्हता त्यामुळे त्यानं एडला ही चौकशी शक्यतो कुठलीही लिखापडी न करता करायला बजावलं आणि जेव्हा आता पॉलला सार्जंट एडचा ऑल क्लिअरचा निरोप मिळाला तसे त्याच्या डोक्यातले विचार चौखुर उधळले पॉल कार्ला पॉल कार्ला म्हणजे टिपिकल अमेरिकन नमुना पोट सुटलेला बुटका विरळ केसांचा आणि सदा सर्वदा आपल्या वर्दीत असणारा पॉल बाहेरून जितका सामान्य होता तितकाच फिल्डवरचा राजा माणूस होता पॉल प्रत्यक्ष फिल्डवर टाचा झिजवलेला माणूस असल्यानं देखल्या रंगाला बोलण्याची त्याला सवय नव्हती त्यानं स्वतः एकदा सिद्धार्थला भेटायचं ठरवलं विमानाचं तिकीट काढण्याची कासवछाप सरकारी प्रोसिजर सुरू झाली दिस सिद्धार्थला पोलिसांनी उचलून दिलाय हरीनं फोन ठेवला आणि इकडे सिद्धार्थची दी गायत्री मटकन खाली बसली दोन पाच मिनिटानंतर सुन्नपणा झटकत डोक्यात पुढे काय करायचं या विचाराचं चक्र सुरू झालं जेमतेम तिशीची असलेली गायत्री चक्रधर सिद्धार्थची मोठी बहीण सिद्धार्थ सारखा तिचाही बांधा शेलाटा होता मात्र तिच्या आईकडून तिला देखणं रूप मिळालं होतं तिच्या चेहऱ्यावर तिशीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या हरीचा फोन येऊन गेल्यानंतर लॉंग स्कर्ट आणि टॉप घातलेली गायत्री आक्रसून ओंजळीत चेहरा घेऊन बसली फोनवरच्या बातमीमुळे की काय घरातला अंधार तिला अधिकच गडद वाटायला लागला घरातल्या घरात तिचा श्वास कोंडायला लागला तिने भराभरा उठून लाईट लावली तोंडावर गार पाण्याचा शिपका मारला खोलीतल्या फॅनचा रेग्युलेटर करकचून पिळला टेबलावरच्या पुस्तकांचा ढिगारा बाजूला सारत तिने टेबलावर डोकं टेकलं तातडीने अमेरिकेला जाऊन काय झालं ते पाहायला पाहिजे तिच्या मनात स्पष्ट झालं तशी काहीतरी ताडकन उठली स्टडीमधल्या कपाटात सर्वात खालच्या फळीवरची डॉक्युमेंट्सची बॅग तिने ओढून काढली घाईघाईत ती उघडली ओळखपत्र आणि पासपोर्ट बाहेर काढला दुसऱ्या क्षणी लॅपटॉप सुरू केला आणि विजाची व्हॅलिडिटी चेक केली बस आहे सगळं जागच्या जागी आहे सगळं जागच्या जागी असं मनाला बजावत तिने तिकिटाची तयारी सुरू केली तिकीट अमेरिकेतलं वास्तव्य आणि गरज पडल्यास वकिलांची फी अशी सगळी गोळाबेरीज तिने करून पाहिली तर तातडीने पैशांची निकड पडणार होती स्वतःकडचे गुंतवलेले पैसे इतक्या सहज खात्यात येणारे नव्हते तशी तिने थेट तिच्या डायरेक्टर सरांना फोन केला हक्काने पैशांची व्यवस्था करण्याबद्दल विचारलं शिवाय एकूण परिस्थितीचा अंदाज देत काही दिवस तरी कॉलेजमध्ये अनुपस्थित राहणार असल्याचं त्यांच्या कानावर घातलं त्यांच्याकडून मदत मिळणार याची खात्री पटल्यावर तिने फायनल बांधाबांधीला सुरुवात केली आणि गायत्री फोन आल्यापासून दोन दिवसाच्या आत अमेरिकेला जायच्या विमानात बसली सगळी तयारी झाली खरी पण खूप प्रयत्न करूनही तिला वडिलांशी संपर्क साधता आला नव्हता तिचे वडील राघव चक्रधर उत्तर कन्नडमधल्या ज्या जंगलात राहत होते तिथे फोन पोचले नव्हते आणि संपर्कासाठी दुसरा मार्गही नव्हता शेवटी तिने ते काम बाजूला सारलं आणि विमानात बसायच्या आधी वकिलाबाबत शोधाशोध सुरू केली पंगरुळमध्ये बसून अमेरिकेतला वकील शोधणं कठीण नसलं तरी तिला कुणीतरी खात्रीचा माणूस हवा होता तिच्या बाबाचे दवे नावाचे एक मित्र वकील असल्याचं आणि ते अमेरिकेत प्रॅक्टिस करत असल्याचं तिला आठवत होतं एरवी ती तिच्या बाबाच्या स्मार्टफोन फोबियाला कितीही हसत असली तरी सगळे फोन नंबर घरच्या डायरीत लिहून ठेवण्याच्या त्याच्या सवयीमुळे तिला भगवंत दवे वकिलांचा नंबर सहजपणे मिळून गेला होता झपाटल्यागत कामं उरकताना तिनं सीतबद्दल विचार करणं कटाक्षानं टाळलं होतं पण आता तिच्याकडे विचार करायला सबंध एकवीस तास होते हरीचा पहिला फोन आला तेव्हा तो गोंधळलेला आणि घाबरलेला होता त्यानं फक्त सिद्ला पोलिसांनी अटक केल्याचं एवढंच सांगितलं खूप प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या व्हिजिटची आणि सिद्ला घेऊन गेल्याची माहिती दिली विमानतळावरचे सगळे सोपस्कार गायत्रीने पार पाडले तिच्या विमानाने आकाशात झेप घेतली आणि गायत्री तिच्याकडे असलेल्या माहितीचे तुकडे एकत्र जुळवण्याचा प्रयत्न करू लागली शेवटी नेहमीप्रमाणे तिने लॅपटॉप सुरू केला आणि त्यात नोट्स काढायला सुरुवात केली ही गायत्रीची नेहमीची सवय होती कुठलाही धडा प्रोजेक्ट अधिक चांगला समजायला हवा असेल तर गायत्री शाळेत असल्यापासून नोट्स काढायची ठळक अक्षरात समजलेल्या गोष्टी लिहिल्या की तिच्या पुढचं चित्र तिला अधिक स्पष्ट व्हायचं आता कॉलेजात शिकवायला लागल्यानंतरही गायत्रीने ही सवय कायम ठेवली होती स्वत नोट्स काढलेल्या ना की दुसऱ्याला शिकवणं सोपं जातं त्यातून निर्माण होणारे प्रश्न आपण करायची कृती ही अधिक स्पष्ट होते हा तिचा अनुभव होता त्यामुळे आताही तिने लॅपटॉपवर नोट्स काढायला सुरुवात केली पण आज मात्र तिचं मन थाऱ्यावर नव्हतंच काहीही केल्या तिला चित्र स्पष्ट होत नव्हतं कॅल्क्युलेशन्स क्लिअर होत नव्हती कदाचित कदाचित अपुऱ्या माहितीच्या आधारे हे होत असावं असा विचार करून गायत्रीनं लॅपटॉपही बंद केला मग कंटाळून समोरचा टीव्ही ऑन केला पण त्यावरही जुनेच विनोदी स्टँडअप शो आणि भीषण मारामारीचे सिनेमे होते तिच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या तरुणाची तिच्याशी ओळख करून घ्यायची घाई चालली होती पण ती आय आय एम बंगळुळमध्ये शिकवतीय म्हटल्यावर त्याचा रस अचानकच कमी झाला कदाचित गायत्रीसारखी देखणी तरुण आणि मॉडर्न दिसणारी मुलगी प्रोफेसर असू शकते हे त्याला झेपणारं नव्हतं गायत्रीनं विमानातलं सुमार चवीचं अन्न कस बस पोटात ढकललं आणि कानात इयरफोन खोपसले समजूतदार स्वरात कुमार कबीराचा सांगा वागात होते माया महाठगनी हमजानी या सृष्टिकर्त्यांनी निर्माण केलेले आभास मती गुंगवून टाकणारे होते तिने डोळे मिटले तसे तिच्याही नकळत तिच्या पापण्या जड होत गेल्या स्वीकाराचा किंवा नकाराचा कुठलाच पर्याय न देता स्वप्नांची एक छळवादी एक मालिका तिच्या डोळ्यासमोर परत सुरू झाली अचानक गायत्रीनं सीटच्या हातावर त्वेषाने मूठ आपटली तसा बाजूच्या सीटवरचा तरुण दचकून क्षणभर जागा झाला मिचमीच्या डोळ्यानं त्याने गायत्रीकडे एकदा पाहिलं आणि तो परत झोपी गेला अंधार चिरत विमान नव्या दिवसाच्या दिशेने उडत राहिलं गायत्री चर्चासत्र आणि अभ्यास मंडळाच्या निमित्तानं आधी एक वेळा अमेरिकेला येऊन गेली असली तरी मिशिगनचीही तिची पहिलीच भेट होती डेट्रॉईडचं विमानतळ अमेरिकेतल्या इतर मोठ्या विमानतळाच्या मनानं सपक होतं कंटाळलेल्या आवाजात इमिग्रेशन ऑफिसरनं नेहमीचेच प्रश्न विचारले आणि आवाजात कंटाळा आणून गायत्रीनं नेहमीचीच उत्तरही दिली चेहऱ्यावरचा ताण मात्र तिनं खोट्या स्मितहास्यामागं सराईतपणे दडवून टाकला होता जर चक्रधर नावाभोवती पोलिसांनी अलर्ट लावला असेल तर आपल्यावर प्रश्नांची सरबत्ती होणार याची तिला खात्री होती आणि आपल्याजवळ कसलीच उत्तरं नाहीत याची तिला जास्त भीती होती एन्जॉय युअर स्टे हे कळीचं वाक्य ऐकल्यावर तिचा जीव भांड्यात पडला करड्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर टॅक्सीतून दिसणारं डेट्रॉईड नुकतंच युद्ध होऊन गेलेल्या शहरासारखं दिसत होतं माणसं उठून गेलेली घरं बंद पडलेले भले थोरले कारखाने भिंतीवर स्प्रे पेंटनं लिहिलेल्या धमकीवजा ग्रॅफिटी वातावरणातली उदासीनता अजूनच गडत करत होते सिद्धार्थ कसा असेल तिने डोळे मिटून य व्यांदा हा प्रश्न स्वतःला विचारला तिच्या डोळ्यासमोर परत परत सिनेमात दाखवतात तसा नारिंगी रंगाचा जंपसूट घातलेला सेद आणि त्याच्या आजूबाजूला ड्रग्ज विकताना पकडलेले दीप्पाड फुबाच तरळत होते त्या पुढचा कल्पना विस्तार ती प्रयत्नपूर्वक टाळत होती टॅक्सीचं बिल चुकत करून ती हॉटेलमध्ये शिरली हॉटेल साधं असलं तरी स्वच्छ होतं शॉवरमधून पडणाऱ्या गरम पावसात तिचा शीण थोडा हलका झाला तिला न्यायला हरी येणार होता हरी येईपर्यंत तिने हॉटेलमधल्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायचं ठरवलं कडवट चवीच्या कॉफी बरोबर टोस्टचा पहिला घास घशाखाली उतरल्यानंतर तिला आपण किती भूकेले होतो याची जाणीव झाली तिचा ब्रेकफास्ट संपता संपताच हरी आला सीतच्या बोलण्यातून उल्लेख आले असले तरी दोघही प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटत होते गायत्रीला बघून हरीला क्षणभर भारावलगत झालं जीन्स टी शर्ट आणि साध्या पोनिटेलमध्ये सुद्धा गायत्रीकडे लक्ष न हो जाणं अशक्यच होत कदाचित थंडीमुळे असेल पण तिच्या नाकाचा शेंडा थोडा लाल झाला होता डोळे थकलेले दिसत होते तिनं हात पुढे केला हरी मी गायत्री सीच दी हरी थँक्स फॉर एव्हरीथिंग तू नसतास तर काय झालं असतं याची कल्पना पण नाही करता येणार गायत्री फार मनापासून बोलत होती ओय तुम्हाला इथे बघून माझ्या जीवात जीवाला इतकं सगळं अचानक झालं आणि जे जा झालं ते फार भयंकर होत दी मला काही सुचे ना आणि मी सरळ तुम्हाला फोन लावला हरीच्या आवाजातली सच्चाई लपत नव्हती गायत्रीनं हरिच्या खांद्यावर हलकेच थोपटलं आणि त्याला गाडीकडे चलण्याबद्दल सुचवलं अ दी आपल्याला ट्रॅफिक धरून पोचायला एखादा तास लागेल कारचं सीट बेल्ट पोटाभोवती आवळत हरी म्हणाला त्याचं डोकं जवळजवळ कारच्या छताला टेकलं होतं गाडीत बसल्या बसल्या गायत्रीनं हातातले कागद फाईलमध्ये लावायला सुरुवात केली लाल हिरव्या सिग्नलच्या गर्दीतून गाडी शेवटी जिथे सीदला ठेवलं होतं तिथे पोचली गायत्रीच्या पोटात खड्डा पडला पण तिच्या चेहऱ्यावर तिच्या आतल्या वादळाच्या कसल्याच खाणाखुणा दिसत नव्हत्या नमस्ते मी भगवंत दवे तुमच्या भावाचा कायदेशीर सल्लागार आपण फोनवर चर्चा केली होती राघवचे एक जुने मित्र म्हणून गायत्री दवेना ओळखून होती पण भेट मात्र पहिल्यांदाच होत होती हो काका काका आपण पहिल्यांदाच भेटतो माझ्या एका फोन कॉलवर तुम्ही इथे आलात आणि हे सगळं अरेंज केलं आय डोंट हॅव इनफ वर्ड्स टू थँक यू ओ डोंट मेन्शन इट राघव इज माय बडी मी सगळी व्यवस्था करून आहे तुम्ही सरळ तुमच्या भावाला भेटा आधी बाकीच्या कायदेशीर बाबी आपण नंतर बोलू दवे एकदम कायदेशीर भाषा वापरत होते गायत्रीला दवे काकांचं म्हणणं पटलं आणि ती आधी सिद्धार्थला भेटायला धावली भेटायच्या खोलीत सिद्धार्थ एकटाच खुर्चीत बसला होता फिकूटची दाढी विस्कटलेले केस मळलेले कपडे गायत्री सीधला बघताच एकदम थबकली कारण कपडे कसेही असले तरी सीतच्या चेहऱ्यावर नेहमी एक तजेला असायचा डोळ्यात एक चमक असायची पण आज नेमका तोच तजेला विजू विजू झाला होता तिचा धाकटा भाऊ चांगलाच भेदरला होता गायत्री भेटायच्या खोलीत आली आणि सिद्धार्थला तिनं पाहिलं तिला पाहताच सिद्धार्थ तिच्याकडे धावत सुटला तिला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत तिला फिडाला तू येणार मला माहीत होतं दी मला माहीत होतं तू येणार गायत्रीनं त्याला थोपटलं त्याच्या केसातून हात फिरवला त्याला डोळे भरून पाहून घेतलं हे सेम ओल्ड हँडसम डूड आह डी निदान ओल्ड तरी म्हणू नकोस ना अभि तो मेरे खेलने कुदने के दिन बाकी है हा <laughs> सीध नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होता खरा पण त्याचं हे उसना अवसान गायत्रीपासून लपून राहणं शक्य नव्हतं दी दी मी निर्दोष आहे ग हे काय चाललंय कुणी केलंय मला मला नाही माहित मला इथे का डांबून ठेवलंय हो तेही कळत नाहीये पोलीस म्हणतात मी कैदी नाही पण मला ते सोडायलाही तयार नाही आहेत माझ्या रिसर्चच्या गाईडनं सुद्धा कळवू दिलेलं नाहीये तू तू पोलिसांना विचार ना पोलिसांना विचार की ते मला इथून कधी बाहेर काढतील सीतचा धीर सुटत चालला होता हो हो सीत हो इथले वकील मिस्टर दवे आपल्या बाबांचे मित्र आहेत अरे ते आपले वकील आहेत ते पोलिसांशी बोलतायत तू शांत हो बर शांत हो सीत मला तू नक्की काय काय झालंय ते सांगशील प्लीज ओके दी ओके दी हे बघ त्या दिवशी त्या दिवशी अचानकच गरीब पोलीस आले हां आणि त्याने विचारलं की की मी नायट्रोजन ट्रायप्रोमाइड कशासाठी मागवलं नंतर ते म्हणाले की ते बंदी घातलेलं स्फोटक आहे आणि ते बाळगणं मी का मागवेन असं केमिकल माझ्या रिसर्च मध्ये ते कुठेच लागत नाही दी मी केमिस्ट्री शिकलोय मला नक्कीच कळतं की ते एक विस्फोटक रसायन आहे बोलता बोलता सीदनं गायत्रीकडे बघितलं तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या अविश्वासाचे भाव त्याने लगेच टिपले त्याने क्षणभर विचार केला की दीला आता तपशिलात सगळं सांगावं लागणार सीदने एक खोल श्वास घेतला बोलायला सुरुवात केली ओके ओके दी दी मी तुला सुरुवातीपासूनच सांगतो यू विल हेट मी फॉर दिस पण पण माझी आणि हरीची हरीची पैज लागली होती की एक महिनाभर कुठेही बाहेर न पडता फक्त इंटरनेट वापरून सगळे व्यवहार पार पाडायचे मी सबंध डिसेंबर महिना मग लॅबमध्येच राहिलो होतो घरी गेलोच नाही मी महिन्याभराचं मला लागणारं सगळं सामान मी नेटवरून मागवलं म्हणजे रोजचं जेवण लॉन्ड्री औषध सगळं सगळं नेटवरून मागवायचो कंटाळा आला की लॅबच्या कॉम्प्युटरवर सिनेमा बघायचो गाडी ऐकायचो मित्रांशी चॅट करायचो दे आपण जेव्हा जेव्हा व्हिडिओ चॅट करायचो तेव्हाही मी ऑफिसमध्येच असायचो म्हणजे एकतीस दिवस पूर्ण चोवीस तास इंटरनेटच्या मदतीने लॅबमध्ये काढायचे बस एक वेगळाच अनुभव होता या काळात मी लॅबचं इंटरनेट वापरून मला रोज लागणार आणि रिसर्चसाठी लागणार खूप काही सामान मागवलं होतं अगं पण त्यात नायट्रोजन ट्रायब्रोमाइड मागवला असण्याची शक्यता शून्य आहे ग मग राहता राहिला एकच पर्याय की की माझा पासवर्ड येस माझा पासवर्ड आमच्या लॅबचं इंटरनेट सिक्युअर्ड असतानाही कुणीतरी चोरला पण तरीही तरी हे पासवर्ड चोरून कुणी नायट्रोजन ट्रायब्रोमाइड का मागवेल या मागचं ट्विस्टेड लॉजिक माझ्या बुद्धीच्या बाहेरचं आहे सीची जरा विक्षिप्त बेटची गोष्ट ऐकून गायत्रीला नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे उमजेना एखाद्या प्रश्नाचे सगळे पैलू तपासून पाहणं हा तिच्या शिक्षणाचा भाग होता सीत भाऊ असला तरी ती त्यालाही वेळ पडल्यास सूक्ष्मदर्शकाखाली ठेवणारच होती महिनाभर चोवीस तास फक्त इंटरनेटवर वावरणाऱ्या सीटचं ग्राहक म्हणून विश्लेषण करताना तिला तिचा आय आय एम मधला कन्झ्युमर बिहेव्हिअरचा वर्ग आठवला ती वर्गात नेहमी सांगायची एक चांगला मार्केटिंग लीडर म्हणून तुम्हाला तुमचा ग्राहक वर्ग ओळखता आलाच पाहिजे या डिजिटल युगात तेवढं पुरेसं नाही कुठल्याही मिनिटाला जगात लाखो ऑनलाईन व्यवहार होत असतात तुम्ही मी कधी काय खरेदी करतो याबद्दलची कितीतरी माहिती जगातल्या विविध कम्प्युटरमध्ये साठवलेली असते त्यामुळे समूहाबद्दलच्या अंदाजाच्याही पुढे जाऊन आता एखाद्या विशिष्ट माणसाच्या खरेदी करण्याच्या सवयीचं प्रेडिक्शन करता यायला हवं एकदा का आपल्यालाच कन्झ्युमर बिहेव्हिअर कळलं तर आपण त्याच्या सवयीनं वळण लावायचा प्रयत्न करू शकतो आणि आज तिच्या समोर तिचा सख्खा भाऊ सेद कंझ्युमर बिहेव्हिअरची एक स्टडी म्हणून उभा होता आय एम आय एम स्पीचलेस सिद्ध गायत्री भानावर येत म्हणाली यू आर अ स्टुपिड इंटरनेट जंकी तू काय केलंयस माहितीये तुला माहितीये सीत तू तुझं भलं मोठं डिजिटल फुटप्रिंट तयार करून ठेवलंयस इंटरनेटवर अरे एखाद्या खुन्यानं त्याने केलेल्या गुन्ह्याचे सगळे पुरावे असे असे सार्वजनिक करावेत ना तसं एक गोंडस छानस डिजिटल फुटप्रिंट तू ना हे असं असं मूर्खासारखं मांडून ठेवलंयस अरे एक सबंद महिनाभर संपूर्ण चोवीस तास काय केलंस याच्यावरून तुझ्या पुढच्या पाच वर्षाची कुंडली मांडणं फार सोपं आहे रे छे मी तर विसरलेच ती ऑलरेडी कुणीतरी मांडून ठेवलीय कळतंय का तुला हा? अरे माझ्या राजा इंटरनेटवर फुकट काहीही नाहीये रे त्यावर आपण विकायला आहोत आपली माहिती आपलं अस्तित्व विकायलाय तुझ्या या ऑनलाईन राहून सगळे व्यवहार करण्यावर कुणीतरी पद्धतशीरपणे पाळत ठेवली असणार त्यावरून तुझ्या खरेदीचा पॅटर्न काय आहे हे ठरवलं असणार आणि मग तुझ्या नावानं परस्पर त्या केमिकलची ऑर्डर दिली असणार करेक्ट हो हो अगदी शंभर टक्के असच झालं असणार मला अजूनही सगळी लॉजिकल साखळी हाताशी लागलेली नाहीये पण दिशा हीच आहे हीच आहे नक्की गायत्रीनं हाताच्या दोन्ही तळव्यात चेहरा भरून घेतला आणि डोळ्यात आलेलं पाणी मागे ढकललं सेद निशब्द होता एकाच वेळी असंख्य विचार त्याच्या डोक्यात भणाणा फिरत होते का कुणी कस का का, कुणी कस का कुणी प्रश्नामागून प्रश्न उगवत होते पण उत्तरांचा कुठेच पत्ता नव्हता त्याला त्याला आई आठवली किती सहजपणे उलगडून दाखवायची ती जगण्यातले गुंते रागावलीस का ग त्यानं मंशार आवाजात विचारलं गायत्रीच्या हातावर विश्वासानं ठेवलेला हाताचा स्पर्श खूप काही बोलून गेला चुकलं ग चुकलं माझ अगदी गंमत म्हणून पैज लावली होती मी ती डिसेंबर मध्ये कडाक्याची थंडी असते बाहेर बाहेर पडायचं म्हणजे अंगावर काटा येतो हरी पण महिनाभर बाहेर राहणार होता मग मग मी लॅबमध्ये राहून महिना काढला इथे ना लोक कमी असतात तेव्हा कामं होतात ग भराभर विचार करायला शांतता मिळते तुला तर माहिती ना ते प्रोफेसर ताकाशी कुसामासान किती घाम काढतात ते अगं रोज पंधरा पंधरा सोळा सोळा तास काम करायचं प्रत्येक निष्कर्ष असा असा सोलून सोलून कुसामासांना कळवायचा आणि मग रस्त्यावरचा बर्फ साफ करत करत घरी जायचं हा असला अतरंगी उद्योग करण्यापेक्षा मला लॅब मध्ये राहणं सोपं वाटलं कधी पण आता वाटत की तू म्हणतेस ते खरंय पण मी तेव्हा इतक्या टोकाचा विचार नव्हता केला असं वाटतंय की मी पायावर दगड नाही दगडावर पाय मारून घेतलाय आता पुढे काय काय दि सोडतील ना मला इथून व, 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 वकील काय बोलले हा आता आता दवे काकांना भेटेन तेव्हा ते सांगतील पुढे काय ते शांत हो मला एक सांग हां तू मगाशी म्हणालास ना की लॅबच्या नेटवरून लॅबचा कॉम्प्युटर वापरून सगळे व्यवहार केलेस हो की नाही बरं मग मला तिथे चौकशी करता येईल का रे सांग ना हरी काही मदत करू शकेल अरे ब हा, हा 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 दी दी तिथं सुपू नावाचा एक एक देशी आहे म्हणजे तो बघतो आमच्या सगळ्या सिस्टीम्स हरी आहे ना हरी घेऊन जाईल तुला त्याच्याकडे हे बघ दी तो जरा चक्रम आहे पण जरा त्याच्या कलानं घेशील ना तर करेल मदत बरं ठीक आहे सिद्ध मी निघते आता जायच्या आधी परत येऊन जाईन हां तुला काही येताना काही त्रास होत असेल तर सांग हां दवे काकांची बरी ओळख दिसते रे इथे काही गोष्टी ना ते मॅनेज करू शकतील ती हा काय रे नाही काय नाही बाबा काही म्हणाला नाही मी आल्यापासून बघतोय तू तु तोंडातून चकार शब्द काढला नाही त्याच्याबद्दल गायत्रीनं ना अस्वस्थपणे गुडघ्यांवरून बोट फिरवली नाही अरे बाबाला यातलं काही माहीत नाहीये तू गेल्यापासून तो जो गेलाय तिकडे हलकींच्या भेटीला तो तिकडेच रमलाय अजूनही मी इथे यायच्या आधी त्याला फोन करायचा प्रयत्न केला पण पण बोलणं नाही झालंय सिद शेवटी मी निरोप ठेवला जवळच्या पोस्ट ऑफिसात आता तो जेव्हा तिथं जाईल तेव्हा कळेल त्याला मी अर्जंट कामासाठी तुला भेटायला जाते एवढाच निरोप ठेवलाय हे ऐकून पाठ फिरवून उभ्या राहिलेल्या सिद्धला तसंच सोडून गायत्री तिथून बाहेर पडली भगवंत दवे खिडकीत बाहेर पडणारा बर्फ बघत शांतपणे उभे होते त्यांना अमेरिकेत येऊन चांगली एक वर्ष झाली होती पण काही गोष्टींचा नवथरपणा त्यांच्या डोळ्यात अजूनही उमलून यायचा गडूळलेल्या आकाशातून पिठासारखा पडणारा बर्फ हा त्यातलाच एक त्यांच्या लहानपणी बडोद्यात साध्या गारा पडल्याचंही त्यांना आठवत नव्हतं त्यांनी आयुष्यात पहिला बर्फ इथे इथे अमेरिकेत आल्यावर पाहिला आणि त्याचं जे शुभ्र पण त्यांच्या मनात रुतलं होतं ते आजही तिथंच होतं बडोद्यात त्यांची आणि राघवची ओळख झाली होती महाराज सयाजीराव गायकवाडांनी सुरू केलेल्या कॉलेजात एका विभागात राघव पहिला असायचा आणि दुसऱ्या विभागात ते ही निकोब स्पर्धा पुढे मैत्रीत बदलली आणि काळाच्या एका वळणावर या बर्फासारखीच गोठवून गेली आज इतक्या वर्षांनंतर राघवच्या मुलीनं हा गोठलेला बर्फ मोकळा केला होता मोकळा केला खरा पण कसा इतक्या विचित्र परिस्थितीत त्यांनी निर्ढावलेले गुन्हेगार सहज खोटं बोलताना पाहिले होते कायद्याच्या चक्रव्यूहात गुंतत जाणारे निर्दोषही बघितले होते पण सिद्धार्थची केस जरा वेगळी आणि निराळी होती त्या केसमध्ये जराही डावं उजवं झालं तर सिद्धार्थच्या सुटकेचे सगळे मार्ग बंद झाले असते त्यांना मागे न बघताही गायत्री खोलीत आल्याचं जाणवलं काका येऊ काका थँक्स नाही खरंच थँक्स तुम्ही नसतात तर मी काय केलं असतं कोण जाणे वेलकम असं पुटपुटत मान डोलावली काका सीद अजून शॉकमध्ये आहे बट ही इज डुईंग फाईन तो तसा फार पुढचा विचार करून चिंता करत बसणार आहे पण काका तो म्हणतोय की त्याच्यावर अजून कसलं चार्जशीट दाखल झालेलं नाही ना पोलीस त्याला कैद्यासारखं वागवतायत तो फक्त नजर काही देत असल्यासारखा इतकंच पोलीस असं कसं करू शकतात काका ही इज आफ्टर ऑल अ रिसर्च स्कॉलर आपण जमेल तितक्या लवकर कोर्टात केस नेऊया ना काका का? प्लीज होल्ड ऑन होल्ड ऑन <laughs> दवेच्या आवाजातली आपुलकी आणि काळजी दोन्ही लपत नव्हती गेल्या कित्येक तासांनी काहीतरी कुणीतरी वडीलधाऱ्या माणसाशी बोलत होती गेल्या कित्येक तासांनी तिला तिच्या खांद्यावरचं ओझं असह्य झाल्यासारखं वाटत होतं लोक बेटा सिदला जर कायदेशीर अटक झाली ना तर ती टेररिस्ट ऍक्ट खाली होईल गायत्रीच्या काळजात आत काहीतरी विस्कटतच गेल्यासारखं वाटलं टेररिस्ट दहशतवादी डोळ्यातून आलेलं पाणी यावेळी मात्र अजिबात थांबवलं नाही त्या शब्दाच्या सगळ्या छटा तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या दहशतवादी काका सी दहशतवादी ऐक 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 <स्विण> रडू नकोस आणि मुळात कसलेही निष्कर्ष काढू नकोस दवेनी तिला खांद्याला धरून खाली बसवलं लिसन बेटा आयच्या पॉल कार्लाशी माझी जुनी ओळख आहे हम्म आयच्या एका फसलेल्या केसमध्ये त्याची नोकरी वाचवली आहे बरं का मी या प्रकरणाची पहिली कडी त्यालाच मिळाली होती करेक्ट मी आल्या आल्या त्याच्याशी बोललोय त्याचाही सिद्धार्थ कशात गुंतलेला असेल यावर विश्वास नाही पण तो म्हणतोय की थोडं थांबावं लागेल हरकत नाही थांबू <laughs> आपण त्याच्याशी परत बोलू म्हणजे तुझी खात्री पटेल ठीक आहे रडू नकोस हो काका हम्म दहा मिनिटांनी गायत्री पॉलला भेटायला गेली तो भिंतीवरचं कसलंस सरकारी पत्रक मन लावून वाचत होता गायत्रीला त्या पॉलच्या लांबी रुंदीत कसलाच फरक जाणवला नाही त्यानं हातानच गायत्रीला बसायचा इशारा केला टेबलाच्या दुसऱ्या बाजूच्या खुर्चीचा जीव अगदीच थोडका दिसत होता पॉलनं स्वतःला कसं त्या खुर्चीत कोंबलं बसल्यानंतर कुठल्याही अमेरिकन माणसासारखा त्याच्या पोटाचा विस्तार पॅन्टच्या परिगाबाहेर पडण्याच्या दाट प्रयत्नात होता एखाद्या छोट्याशा गादीसारख्या हातांच्या दोन्ही पंजात त्यानं स्वतःची हनवुटी गाडून घेतली होती आणि डोळे मिटून घेतले होते तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तुमच्या भावाला कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय डांबून ठेवलंय पण त्याला कारण आहेत आमच्या सरकारनं नायट्रोजन ट्रायप्रोमाइड हे नियंत्रित रसायनाच्या यादीत घातलंय म्हणजे परवानगी नसताना त्याची खरेदी विक्री करणं हा गुन्हा झाला हो सर कळतंय मला पण सिद्धार्थच्या संशोधनात या रसायनाचं काहीच काम नाहीये गायत्रीनं ना उतावीळपणे पॉलला थांबवत म्हणाली कुणीतरी त्याचा पासवर्ड वापरून हा उद्योग केलाय बहुतेक शिवाय सर हे रसायन नुसतंच मागवलं गेलंय अजून मिळालेलं नाही बरोबर आहे पण हे रसायन मागवलं गेलंय अजून मिळालं नाही म्हणूनच आम्ही तुमच्या भावाला जेलमध्ये न टाकता इथे पोलिसांच्या नजरकैदेत ठेवलंय नाही लक्षात आलं ठीक आहे दवे माझे जुने मित्र त्यांनी तुमची खात्री दिली आहे म्हणून सांगतोय या नॅप्रो लॅबला नायट्रोजन ट्रायब्रोमाइड विकत घ्यायची परवानगी मिळालेली आहे हो खूप पर आधी खूप आधी काय आणि कशी मिळवली ते माहीत नाही पण त्यांनी परवानगी मिळवलेली आहे पण आजपर्यंत त्यांनी कधीही हे रसायन मागवलं किंवा वापरलेलं नाहीये आता इथे तीन शक्यता आहेत बरं का पहिली कुणीतरी हा खोडसाळपणा केलाय आणि तसं असेल तर आम्ही डिजिटल ट्रेस करून त्या माणसाला शोधून काढू दुसरी शक्यता अशी की हा ट्रोजन हॉर्स आहे म्हणजे कुणीतरी तुमच्या भावाच्या नावावर अगदी प्रमाणात छोट्या प्रमाणात नायट्रोजन ट्रायब्रोमाइड मागवून पोलिसांचं या व्यवहाराकडे कितपत लक्ष जातं याची परीक्षा घेत आता हा जो व्यवहार बिनबोभाट पार पडला तर उद्या त्या माणसाला नायट्रोजन ट्रायब्रोमाइडची मोठी कन्साइनमेंट मागवायची हिंमत मिळेल कळगा आणि तिसरी शक्यता वेल म्हणजे या दोन्ही शक्यता खोटा ठरल्या तर।, तर गायत्री तुमचा भाऊ याद गुंतलेला आहे ही एकच शक्यता उरते कितीही अतर्क्य वाटली तरीही डोंट <laughs> वरी आम्ही तुमच्या भावाचं अगदी भारतापासूनचं रेकॉर्ड तपासलाय त्यात आम्हाला वेगळं काहीच दिसलेलं नाही म्हणून आम्ही सध्या ट्रोजन हॉर्सच्या शक्यतेवर भर देतोय आता जर आम्ही कायदेशीर बाबतीत घुसून तुमच्या भावाला अटक केली तर ज्यानं कुणी हा ट्रोजन हॉर्स सोडलाय तो सावध होईल हा आणि आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी कदाचित एकमेव संधी आहे ती आम्ही घालवून बसू म्हणून आम्ही तुमच्या भावाला इथे आमच्या ऑफिसमध्ये ठेवून घेतलेला आहे बरं त्याचा दुसरा फायदा असा आहे की जर हा घोडा खरंच चालला तर तुमचा भाऊ तेव्हा आमच्या सोबत होता हे सांगून आम्ही तो निर्दोष आहे हे सहजपणे सिद्ध करू शकतो कळगा शिवाय इथे असेपर्यंत तुमच्या भावाचं नाव कुठल्याही क्रिमिनल रेकॉर्ड मध्ये येणार नाही हे नक्की बाप रे पॉलनं अगदी धर्मराजासारखा नरोवा कुंजरोवा युक्तीचा बरोबर वापर केला होता त्याने सांगितलं त्यात खोटं काहीच नव्हतं पण ते पूर्ण सत्यही नव्हतं त्याचा तपास सर्व शक्यता गृहीत धरून चौखोर उधळला होता त्याने अशिक्षित सुशिक्षित मवाली चे, चे, नास्तिक धार्मिक असे हर तऱ्हेचे गुन्हेगार पाहिले होते त्यामुळे सिद्धार्थच्या बाबतीतही त्यानं कुठलीही शक्यता नाकारली नव्हती ना फक्त पुरावे जमा होईपर्यंत त्याला कायदा नावाच्या अस्वलाला जाग करायचं नव्हतं इतकंच ठोस कागद हातात नसेल तर दवेंसारख्या सारख्या बुद्धिमान वकिलाच्या हातातलं हे अस्वल निव्वळ गुदगुल्या करून आपला जीव कसं घेऊ शकतं याच्या जुन्या आठवणींनीही त्याचं तोंड कडू पडलं या क्षणाला आपण किती पाण्यात आहोत हे दवींनी ओळखलंच नसेल यावर त्याचा स्वतःचाही विश्वास बसणं शक्य नव्हतं त्यामुळं त्यानं विचार करून चाली रचल्या होत्या ओ थँक्स पॉल तू नसतास तर आम्हाला यातलं फारसं काही कळलंच नसतं रे दव्यांनी चर्चेची सूत्र हातात घेत म्हटलं आणि सिद्धार्थला कायदेशीर बाबतीत न गुंतवता तपास करण्याची तुझी कल्पना खरोखर उत्तम आहे गुट पण तरी ती बेकायदेशीर आहे तेव्हा त्याला फार वेळ इथे न ठेवता आपल्याला काही करता आलं तर आपण बघू वकिली भाषा वापरली की धमकी देखील किती कायदेशीर भासते हे गायत्री पहिल्यांदाच अनुभवत होती पॉलनं यावर काही प्रतिक्रिया दिली नसली तरी टेररिस्ट ऍक्ट खाली कुठलंही चार्जशीट दाखल न करता एखाद्याला तो किती दिवस अडकवू शकतो हे त्याला माहीत होतं हवेत झालेला हा बदल जाणवून गायत्रीनं विषयाला थोडं वेगळं वळण दिलं काका आ, काका आपल्याला सीजच्या नावानं सेल बेवर टाकलेल्या त्या ऑर्डरची काही माहिती मिळू शकेल का बघा ना जरा विचारून बघा ना पॉल तुझी काही हरकत नसेल तर मला सेलबेची ऑर्डर कॉपी आणि नॅप्रोच्या नायट्रोजन ट्रायब्रॉमाइडच्या परवानगी पत्राची एक कॉपी मिळू शकेल मी सांगतो ना सार्जंट एडला सांगतो तसं सा। खुर्चीतून उगवून येत असल्यासारखा उठत पॉल म्हणाला क्षणभर थपकून तो परत बसला चष्म्याच्या वरून गायत्रीकडे एक टक बघत म्हणाला मला सायबर गुन्हेगारीबद्दल मनस्वी तिटकारा आहे बरं का अशी प्रत्येक केस मला माझं पर्सनल मिशन वाटते पण प्रत्येक केस सुटतेच असं नाही तुमचं प्रोफाईल बघून मला वाटतं की ही केस सोडवायला मला तुम्ही मदत कराल पॉलच्या शब्दांमागचा अर्थ शोधण्यात गायत्री इतकी गर्क होती की त्याचे आभार मानायचंही तिला सुचलं नाही सार्जंट एडनं तिच्या हातात एक खाके एनवल पाडून दिलं तेव्हा ती भानावर आली त्या एनव्हलपमध्ये निव्वळ दोन कागद होते सेलबेच्या नायट्रोजन ट्रायब्रोमाइडच्या ऑर्डरची प्रिंट आणि नॅप्रोच्या परवानगी पत्राची प्रत दवेना आत्ता तरी याहून जास्त काही करणं शक्य नव्हतं सीत सुटेपर्यंत या प्रकरणाचा ठाव न सोडण्याचा कबूल करून ते परत गेले एव्हाना हरी सीदला भेटून परत गाडीजवळ गायत्रीची वाट बघत उभा होता गाडीत बसता बसता तिनं राघवचा नंबर लावून बघितला पण अजूनही त्याच्या फोनला सिग्नल नव्हता हरी इथे कॉफी मिळेल का रे कुठे गायत्रीला लॅग जाणवायला लागला होता हरीनं रस्त्यात लागलेलं पहिलं स्टारबक्स बघून गाडी थांबवली गायत्रीनं कारचं दार उघडता उघडता अगदी सहज वाटणाऱ्या स्वरात विचारलं तुम्हाला सीटच्या आणि तुझ्या पैजेबद्दल काही बोलला नाहीस रे हरी पैजेचा संदर्भ ऐकून हरीचा चेहरा एकदम उतरला ओय किंवा मला त्याचा सिरियसनेस कळला नव्हता इज इट रिलेटेड विथ सिथ अरेस पण ती तर केवळ होती होते गायत्रीनं हरिच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्याला सुब्बूला भेटण्याविषयी विचारलं हरीने अगदी पडेल आवाजात गायत्रीला दुसऱ्या दिवशी नॅप्रोत नेण्याचं कबूल केलं ताज्या कॉफीचा गंध छातीत भरून घेताना गायत्रीनं मनातल्या मनात, मनात दुसऱ्या दिवसाच्या प्लॅनची सगळी आखणी करायला सुरुवात केली होती सीदला भेटल्यामुळे की काय पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच गायत्रीला जरा ताजं तवानं वाटत होतं तिनं हरीला ब्रेकफास्टला यायचं सुचवलं त्यामुळे भराभर आवरून ती हॉटेलच्या लॉबीत आली चटणीसारखा हिरवा शर्ट आणि त्याला मॅचिंग पगडी घालून हरी फारच रुबाबदार दिसत होता अय गुड मॉर्निंग दीदी जेडलॅक कमी झाला का तुमचा <laughs> ससरिया काल हरी चांगली झोप झाली त्यामुळे ना तसं दणकून काम करायला तयार आहे मी <laughs> ए या, हरी सॉरी आ काल विनाकारणात जरा नाराज झाले तुझ्यावर गायत्रीनं अगदी इमान इतबारे कबूल केलं ए अ मी ना आज त्याची भरपाई म्हणून तुला इथला मळकट ब्रेड खाऊ न घालताना मागच्या गल्लीतल्या रसोईमध्ये घेऊन जाणार आहे अरे तिथे ना स्टफ पराठे आणि छोल्यांचा सॉलड ब्रेकफास्ट मिळतो मी काल रात्री शोधून ठेवलंय आणि हा पिटमपाट म्हणून तूही मला कुठेतरी चांगली कॉफी बाजू शकतोस हरी दाढीतल्या दाढीत भलताच लाजला आणि हे बघून गायत्रीचा जीव भांड्यात पडला तिला हरीला दुखवून चालणार नव्हतं भारतात परत गेल्यावर इथल्या प्रत्येक गोष्टीसाठी तिला हरीवर विसंबून राहावं लागणार होत सुब्बू हा उच्च प्रतीचा ढ आहे हे ओळखायला गायत्रीला निव्वळ पाच मिनिटं लागली दोन हजार सालच्या सॉफ्टवेअर लाटेत बऱ्याच वारकऱ्यांचं करिअर बनलं होतं सुब्बू हा त्यातलाच एक होता नॅप्रो चौकशी करताना कदाचित पोलिसांनी खूपच पिडल्यामुळे की काय पण सुब्बू भलताच वैतागलेला दिसत होता आय गायत्री मॅडम सुब्बूच्या उच्चारांना रस्सम भाताचा गंध इतक्या वर्षांनी तसाच होता मी पैज लावून सांगतो आपल्या नेटवर्कमधून सिद्धार्थचा पासवर्ड चोरीला जाणं शक्य नाही आपण नेहमीच अँटीव्हायरस अपडेट आणि फायर वॉल ठेवतो बघा दरवर्षी आपण इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचं ऑडिट करून घेतो तुम्ही सर्टिफिकेट बघू शकता ना मॅडम अहो सर मी मी काय करू तुमचं सर्टिफिकेट बघून तिनं आवाजातला वैताग लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला हे बघा मला फक्त सीजच्या केसमध्ये तुमची मदत हवी आहे तुम्ही म्हणता तसा त्याचा पासवर्ड जर इथून चोरीला नाही गेला तर निदान त्यानं गेल्या महिन्याभरात कम्प्युटर वापरून नेमकं काय काय केलं याचा तरी लॉग दाखवा ना त्याने बनवलेले काही रिपोर्ट असतील तर ते दाखवा तुमच्या सर्व्हरच्या डेटात तुम्हाला महिन्याभरात काही वेगळं आढळलं असेल तर ते सांगा वेगळं म्हणजे नाही ना, ना मॅडम काहीच कारण नाही आपण इथं काहीच ठेवतच नाही सगळं ना काही क्लाउडवर तिथून काही चोरीला जायची किंवा व्हायरस अटॅक होण्याची शक्यता नसते बघा जुन्या काळी कंपन्या स्वतःचा डेटा स्वतःची सॉफ्टवेअर आपापल्या भल्या मोठ्या शक्तीच्या कम्प्युटरमध्ये साठवून ठेवत ज्याला सर्व्हर म्हणतात पण हळूहळू हा प्रकार मागे पडला आणि आता काही मोठ्या कंपन्या फक्त सर्व्हरवर जागा भाड्यानं देण्याचं काम करतायत हा प्रकार जुन्या काळच्या चा रशियात सामूहिक शेती असायची काहीसत असा आणि सर्व्हरच्या घोळक्याला म्हणतातही सर्व्हर फार्मच तर या सर्व्हर फार्मवर तुम्हाला तुमच्या डेटासाठी तुमच्या सॉफ्टवेअरसाठी जागा भाड्यानं घेता येते मग या शेताची निगराणी करण्याचं काम ती जागा भाड्यानं देणारी कंपनी करते इंटरनेट बोटाबोटावर खेळायला लागलं तसं माणसाच्या माहितीची भूक वाढायला लागली तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे घर कंपनी देश यातल्या सीमारेषा फिकट होत गेल्या माणसाला कधीही कसलाही डेटा हाताशी असण्याची गरज भासू लागली मग या भल्या मोठ्या सर्व्हर फार्मना भलं मोठं इंटरनेट जोडून माणसं बदा बदा माहितीचा पाऊस हवा तिथं पाडू लागले हे सगळ्या प्रकाराला क्लाउड असं नाव दिलं गेलं तुमची इच्छा असो वा नसो जगात तुम्ही कुठेही असाल आणि मान वर करून बघाल तर डोक्यावर तुम्हाला ढगांची छत्री दिसेल अगदी तसंच अगदी तसंच आता सदा सर्वदा तुमच्या भोवती तुमच्याही नकळत या क्लाउड मधून कसला तरी डेटा कोसळत असतो किंवा टिपला तरी जात असतो नॅप्रो सारखी लॅब क्लाउड वापरत असेल गायत्रीला मुळीच असं वाटलं नव्हतं क्लाउड मधला डेटा सुब्बू म्हणतो तसा सहजासहजी चोरीला जाणं जवळजवळ अशक्य होतं गायत्रीला कुणीतरी तोंडावर दार बंद करावं तितपत निराश वाटलं तिच्या दृष्टीनं फार वाईट बातमी होती पण या वळणावर शस्त्र टाकण्याची परवानगी तिला नव्हती कुणाचा क्लाउड वापरता तुम्ही तिनं विचारलं मॅडम मॅडनड मॅडनड नावाची कंपनी आहे त्याचा क्लाउड वापरतो आपण सुबू उत्तरला मॅडनड तिथं कुणाशी बोलता येईल पुन्हा तिचा प्रश्न तयार होता सुब्बूला ही बॅग जमेल तितक्या लवकर कटवायची होती नाहीतर तो स्वतःजवळची माहिती इतक्या सहजासहजी कुणाला देत नाही मॅडम मी तुम्हाला त्याच्या ॲडवायझरचा ईमेल आणि नंबर फोन नंबर देतो माझं नाव सांगा सुब्बू पण याऊन जास्त मला खरंच काही माहीत नाही मॅडम हॉटेलवर परत आल्यावर तिनं मॅडनटची साईट शोधून काढली त्याचं अमेरिकेतलं ऑफिस सियाटलला होतं तर हेडक्वार्टर्स सिंगापूरला सिएटलला जाऊन मॅडनर्ड कुणी भेटेल याची खात्री नसल्यानं तिनं फक्त सुब्बून दिलेल्या ॲडवायझरला ईमेल करून ठेवला इथं याहून अधिक काही करण्यासारखं आता उरलं नव्हतं तेव्हा तिनं परतीचं तिकीट कन्फर्म केलं जाण्याआधी सीदला भेटून तिला काही अवघड गणितं सोडवायची होती सिद्ध सिद्ध मी उद्या निघेन म्हणतेय पण लवकरच परत येईन <laughs> सिद्ध जायच्या आधी तुझ्याशी एका विषयावर बोलायचं होतं मला गायत्रीच्या आवाजात नेहमीचा ठामपणा होता आणि सीदला ती काय विचारणार हे नेमकं ठाऊक होतं सिद्ध आपण एकमेकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करतो पण तुझं आणि बाबाचं तू इकडे येण्याच्या आधी नेमकं काय झालं हे मला अजूनही माहीत नाही तू बाबाला अवॉइड करतोयस तू भारतातून तु निघण्यापूर्वी आणि इथे आल्यावरही तुला अनेकदा विचारलंय मी विचारलंय की नाही खरं तर दमलीय मी आता हे विचारून तेही तुझ्याबद्दल तुझ्या या वागण्याबद्दल काहीच बोलत नाहीत असह्य होतं रे सीद मला आता हे असह्य होत आहे तुम्हाला तुमचे इगो नात्यांपेक्षा मोठे वाटतात वाटत का रे तुला नाही वाटत हे कुठेतरी थांबायला हवं बाबा आता म्हातारा झाला रे सीत म्हातारा झालाय तो त्याला आपण नाही समजून घ्यायचं तर कुणी समजून घ्यायचं सीजच्या डोळ्यातलं शून्य दगडी होत गेलं खूप पडेल आवाजात तो म्हणाला बाबानं लक्ष दिलं असतं तर आज आई आपल्यात असती त्याचं हे वाक्य ऐकून गायत्रीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला क्षणार्धात तिच्या चेहऱ्यावर वेदना राग आणि मग कणव असे असे भाव एका मागोमागे एक उमटून आले बघ बघ तुझा विश्वास नाहीच बसला ना म्हणूनच मी सांगितलं नव्हतं बाबावर रिटायर झाल्यानंतर हे हे समाजसेवेचं भूत चढलं आणि त्यानं आईकडे लक्षच दिलं नाही तुला माहिती आई आधीपासून खूप एकटी पडली होती मग तिचं ते आजार पण पण त्याला कुठे फिकीर होती हलकी आदिवासी त्यांची मुलं त्यांची शाळा त्याला आपल्यापेक्षा ते महत्वाचे वाटायला लागले त्या सगळ्यात तो इतका खुश होता की की आई गेली तेव्हा सुद्धा तो घरी नव्हता दॅट्स इट दॅट्स इट गायत्रीच्या आवाजातला विषाद लपत नव्हता म्हणून आई गेल्यावर तू बाबाशी बोलणं टाकलंस हा सीत खर तर तुला आहे बाबा सुक्रू हलकींच्या मागे का गेला होता तुला माहितीये तरीही तू बोलतोय अरे त्या सुक्रूने आईच्या दुखण्यावर कसलीशी कंदमुळं आणून द्यायचं कबूल केलं होतं बाबाला असल्या गोष्टीवर बाबाचा कणभर सुद्धा विश्वास नाहीये माहितीये तुला पण फक्त आईसाठी म्हणून तो त्यालाही तयार झाला होता आणि त्या दिवशी सुखरूचा निरोप आला म्हणून बाबा गेला हेही तुला माहिती होतं आणि यातून तुला बाबाचा आईवर असलेला जीव कधीच दिसला नाही का रे का तुला तो पाहायचाच नव्हता हे बघ दी दी माझा बाबा कसा होता हे मला कळलंय की नाही ते माहीत नाही पण मला आता तरी बाबाशी बोलावंसं वाटत नाहीये की की बोलेन मी चला हे पण काही कमी नाही गढूळलेलं पाणी निवळेल हे बघून गायत्रीला किंचित उत्साह आला निघायच्या आधी हरीला आठवतील तेवढ्या सगळ्या सूचना देऊन तिनं विमान गाठलं ती आली तेव्हा तिच्याकडे फक्त प्रश्न होते आणि ती परत निघाली तेव्हाही तिच्याकडे उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त होते बंगळूरमध्ये विमानतळावरचे सगळे सोपस्कार पार पाडून गायत्री बाहेर पडली तेव्हा बिनचेहऱ्याच्या गर्दीत तिला पिकल्या चेहऱ्याचा तिचा बाबाही दिसला तिनं बाबाला काय सांगायचं किती सांगायचं हे अजून ठरवलेलं नव्हतं पण आता ते ठरवायला वेळही नव्हता विमानतळ ते घर हा प्रवास ताणलेल्या शांततेच्या दोन टोकांमधला प्रवास होता गायत्रीनं सामान ठेवून कपडे बदलेपर्यंत राघवनं तिच्यासाठी कॉफी केली होती गेल्या काही दिवसातला ताण प्रवास आणि न संपणारे प्रश्न या तिला राघवच्या प्रश्नांची भर आत्ता तरी नको होती ए बाबा पहाटेचे तीन वाजलेत रे आणि मी वीस पंचवीस तासांचा प्रवास करून आले प्लीज मी झोपून उठल्यावर बोललेलं चालेल का रे तुला एका एक गुंपलेल्या पंजावर हनुवटी टेकून बसलेला राघव जागचा उठला सिद्धार्थ ठीक आहे ना राघवच्या आवाजातला थकवा आणि काळजी लपत नव्हती हो अरे मी भेटले त्याला गायत्रीनं उत्तर संदिग्ध ठेवलं आणि संपत आलेल्या रात्रीच्या अंधारात प्रश्नचिन्हाची गणित विसरत झोपी जायचा प्रयत्न केला गायत्रीनं डोळे उघडले तेव्हा जवळजवळ दुपार झाली होती आपण कुठे आहोत हे कळायला तिला काही क्षण लागले दिवाणखान्यात राघव डोळ्यासमोर पेपर धरून नुसताच बसला होता गायत्रीनं बाबाच्या पायाशी बसत मांडीवर डोकं टिकवलं आणि त्याचा हात गच्च हातात धरला बाबा थोडं शांतपणे ऐक हम्म सिद्ध इज इन ट्रबल गायत्रीचा सिद्धार्थला भेटायला जात असल्याचा निरोप मिळाल्यापासून राघव भयंकर अस्वस्थ होता आणि आत्ता गायत्रीनं त्याला जे सांगितलं त्यानंतर तर त्याला काय बोलावं हेच सुचत नव्हतं त्याने जे ऐकलं ते सारं त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं मी मी भगवंतला फोन करू का तर थांब थांब मी, मी 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 त्याला फोन करतो बाबा बाबा खूप रात्र झाली असेल आत्ता तिकडे संध्याकाळी बोल हां आणि त्यांच्याकडेही याहून जास्त सांगण्यासारखं काहीही नसणार पण तुला बरं वाटत असेल तर तू जरूर बोल मी काही ईमेल्स पाठवले होते त्याचे रिप्लाय आलाय का ते चेक करते हां तिनं तिच्या खोलीकडे जाता जाताच फोन तपासला सात आठ ईमेलच्या गर्दीत तिला हवा तो ईमेल दिसला तसं तिनं घाईघाईनं तो उघडला अत्यंत रुक्ष आणि सरकारी वाटावं वा असं उत्तर होतं आपण आपल्या क्लायंटबद्दल कोणतीही माहिती देऊ शकत नाही या पलीकडे त्या ईमेलमध्ये दुसरी कुठलीही ओळ म्हणून नव्हती मॅडनरचं उत्तर बरोबर असलं तरी ते उपयोगी नाही हे गायत्रीला कळत होतं त्यामुळे या ईमेलला नेमका काय रिप्लाय करावा याचा विचार करत असताना राघव हातात फोन धरून आला अग तो भगवंत म्हणतोय की तिथल्या ऑफिसरने दिलेले कागद तुझ्याकडे आहेत हां आहेत का त्याला काहीतरी संदर्भ हवाय आत्ता राघवकडे अविश्वासाने बघत गायत्रीनं बॅग उपसली आणि सार्जंट एडनं दिलेलं ते एनव्हलप राघवच्या हातात दिलं कुणाचं ऐकतील पूट ना तर शपथ तो पोरगाई यांच्यावरच गेलाय राघवच्या कानावर पडेल इतपत मोठ्या आवाजात गायत्री पुटपुटली ही खास तिच्या आईची सवय आणि तिचा लाडका डायलॉग आहे हो टप्पा घेऊन पाचच मिनिटांनी राघव हातातलं कागद पुढे मागे नाचवत परत आले हे गायत्री यात बघ यात ना काहीतरी गडबड आहे हे बघ हे बघ या सेल बेवरच्या ऑर्डर फॉर्मवर विकणाऱ्याचं नाव बघ काय लिहिलंय मयासूर नाही रे बाबा मायासर आहे ते हे, हे बघ जरा एम ए वाय यू आर एम ए वाय यू आर बोलता बोलता गायत्री थबकली पॉलनं याचा उच्चार मायासर केला म्हणून आपणही हा शब्द असाच वाचला पण हा तर बाबा म्हणतो तसा आहे मयासूर एम ए वाय एस यू आर मयासूर राघव म्हणाला महाभारतात ज्यानं मयसभेची रचना केली तो मयासूर माया किंवा भ्रम निर्माण करणं हे त्याला मिळालेलं वरदान होतं अगं आणि ते वापरून त्यानं पांडवांसाठी मयसभा रचली महाभारतात युद्धाची ठिणगी या मयसभेत द्रौपदीनं कौरव आणि कर्णाचा जो अपमान केला ना तिथे पडली होती पण असं विचित्र नाव या काळात कुणी का वापरेल गा, गायत्री राघवच्या हातातून तो कागद जवळजवळ हिसकावून घेतला विक्रेता आणि विक्रीला ठेवलेल्या नायट्रोजन ट्रायब्रोमाइडच वजन टू पॉइंट सेव्हन वन एट वन एट हा युलर नंबर आहे गायत्रीच्या डोक्यात विचारांची चेन रिॲक्शन वेगानं वाढत होती गणितात शून्य एक पाय यासारखे पाच नंबर मूलभूत महत्वाचे मानले जातात हा युलर नंबर त्यातलाच एक आहे टू पॉइंट सेव्हन वन एट बाबा बाबा या विक्रीला ठेवलेल्या नायट्रोजन ट्रायब्रोमाइडचं वजन बघितलंस टू पॉइंट सेव्हन वन एट के जी अरे हा युलर नंबर आहे एक इरॅशनल नंबर आहे गणितात आपण ई म्हणून वापरतो तो हा नंबर मला ना आता हा सगळा प्रकारच गूढ वाटायला लागलाय बघ ना कुठला तरी मयासूर युलर नंबरच्या वजनाचं नायट्रोजन ट्रायब्रोमाइड काय मागवतो आणि त्यात सीत काय अडकतो मला तर आता हे कुठल्या तरी नव्या मयसभेचं बांधकाम आहे की काय असं वाटतंय गायत्रीच्या डोक्यात तिचीच एक जुनी कविता घोळू लागली मयसभेची बांधणी हे निव्वळ निमित्त मयसभेची बांधणी हे निव्वळ निमित्त महाभारताची रचना तर तारका वर्षापूर्वीच झाली होती या नव्या महाभारताचा शंख कधी फुंकला गेला याची गायत्रीला तरी कुठे कल्पना होती या क्षणी तरी तिला आपण कोड्याचा उलगडा होण्याच्या फार जवळ असंच वाटत होत गायत्री आनंदाने ओरडली बाबा तिने बाबाचा हात हातात घेतला बाबाच्या खांद्यावर दुसरा हात टाकून ती त्याला म्हणाली बाबा बाबा यू आर ग्रेट यू आर ग्रेट तुला ते मयासुराचं कोडं उलगडलं म्हणून नाहीतर ही मयसभा कशी सापडली असती आपल्याला ग्रेट ग्रेट बाबा सिम्पली ग्रेट गायत्रीला जाम आनंद झाला होता काय करू आणि काय नको असं होऊन गेलं होतं तिला कारण फायनली सीत निर्दोष आहे याची तिला दोनशे टक्के खात्री पटली होती पण पुढचं काम इतकं सोपं नव्हतं मॅडनर्डला उत्तरं द्यावीच लागतील ला आता पण सीजच्या केसचं पुढे काय या प्रकरणाला मुळात सुरुवात तरी कशी झाली सीत कायद्याच्या कचाट्यातून सुटून घरी कधी परतू शकेल आणि त्याचं करिअर तिच्या डोळ्यासमोर सीत उभा राहिला गायत्रीच्या आनंदावर एका मिनिटात या प्रश्नांची पुट चढली आणि गायत्री तिच्या विचारात हरवून गेली लढाई तर आत्ताशी सुरू झाली होती आणि गायत्रीनं ही लढाई पूर्ण ताकदीनं लढायचं ठरवलं होत आपण आत्ता ऐकलत लीना भागवत यांच्या आवाजात संवेद गळेगावकर लिखित माया महाठगनी ही स्टोरीटेलची दोन हजार एकोणीसची प्रस्तुती आहे